गुजराती आमचाच आहे. इथे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, महाराष्ट्रभर राहत आहेत, देशभर राहत आहेत. कधीही आम्ही आणि गुजराती असा दंगा नाही झाला, अजिबात नाही झाला. आणि ज्या ज्या वेळेला गुजरातवरती संकट आलं, अगदी भूतचा भूकंप झाला होता, त्याही वेळेला तुम्ही कुठे होतात काय माहिती नाही, कारण हल्ली हल्ली तुमचा उदय झाला. पण भूतच्या वेळेला असाल करायची तुम्ही नाही म्हणत नाही, कारण जसं देवेंद्र फडणवीस बाबरी पाडताना होते असं म्हणतात, कोणीतरी सांगितलं की वरती चढले आणि त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल, नाही असू शकतं, मी काय सांगू शकत नाही. गर्दीत कोण कोणाला ओळखते, तसं भूतच्या वेळेला तुम्ही असाल. पण भूजच्या वेळेला सुद्धा, भूकंपाच्या वेळेला शिवसेनेने तिकडे मदत केली होती आणि मी स्वतः तिकडे गेलो होतो. सुरेश दादा जैन माझ्या सोबत होते. भारतीय कामगार सेनेच्या वतीने आपण तिकडे, मला वाटतं शाळेचीच एक इमारत बांधली होती. त्यापूर्वी सुद्धा कित्येक म्हणजे 70-80 दशकामध्ये सुद्धा भूकंप झाला होता. पूर आला होता, कुठलं धरण ते फुटलं होतं, महापूर आला होता, तेव्हाही शिवसैनिक धावून गेले होते. म्हणजे असं आमचा काही दुजा भाव नाहीये तुमच्याबद्दल किंवा गुजराती गुजरात बद्दल, नाही गुजरात म्हणजे अजिबात नाहीये. तुम्ही गुजरातला जरूर समृद्ध करा, पण आमचं जे काय आहे महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ते गुजरातला तुम्ही पळून नेणार असाल आणि हे मिंदे जर का शेपूट हलवत खुर्ची चाटत त्यांची चाकरी करणार असतील तर मग ह्यात्र मात्र यांना गाडावंच लागेल. आणि ते गाडण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रामध्ये जरूर आहे, नक्की आहे. भास्करराव बोलत होते, विनायक राऊत पण बोललेले आहेत. आता कोंबडी काय तुम्ही म्हणालात, कोंबडी वडे मी आज खाल्ले, त्याच्याबद्दल मी काय बोलणार, बोलायच्या लायकीचं नाही. मी या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा जी वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष कशी ती येते तिची आपण पूजा करतो, ती पवित्र आहे. आता दुर्दैवाने ह्या लोकसभेमध्ये दुसरी गटार गंगा असेल तर मी काय करू शकतो, ही गटार गंगा आहे. आणि गटार गंगा एवढी घाणेरडी आहे, तुम्ही म्हणाल तुम्ही सारखे मोदी 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 काय म्हणतो, म्हटलं मोदी मोदी आपण करत नाही, कारण शेवटी काय होतं काही वेळेला आपल्यावरती जे येतं ते थोडं तरी काही अंशात परत द्यावं लागतं. आपले पंतप्रधान मोदीजी मध्ये कुठल्या तरी एका प्रचार सभेत तिथे बाहेरच्या राज्यात बोलले होते की मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं, असं आपले पंतप्रधान म्हणाले होते. तुमच्या लक्षात असेल मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं. मग प्रधानमंत्रीजी तुमचे हे भोकं पडलेली टिनपाट जी आहे तिकडे डबडी, ते आम्हाला काय रसगुल्ले देतात, वो क्या कहते हैं, क्या बात करते. आणि मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगितले की त्यांना संस्कृती नाहीये, त्यांच्यावर संस्कार नाही आहेत, ते बोलतील म्हणून त्यांच्या भाषेत आपण उत्तर द्यायचं नाही. मात्र एक आता याच्या पुढे करायचं, ते ज्या भाषेत माझ्यावर बोलतील, आपल्या कुटुंबियांवरती बोलतील, आपल्यापैकी कोणालाही बोलतील, ते बोलल्यानंतर, ते टिनपाट बोलल्यानंतर आपलं म्हणजे माझं नाव असेल ते माझं नाव बाजूला ठेवायचं आणि अगदी बेधडक, होय बेधडक, भाजपाच्या वरपासून खालपर्यंत कोणताही नेता तुम्हाला आवडता नावडता असेल त्याचं टाका आणि तो त्याला बोलला आहे असं समजून तुम्ही ते ऐका आणि तसं ते वाचा. मग मोदीजी आपको समज में आएगी गालिया क्या होती है, क्या होती है गालिया. तुमच्या पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे, या गोळीबाराचा तुम्ही उल्लेख केलात भास्करराव, भारतीय जनता पक्ष आपण सुद्धा 20-25-30 वर्ष त्यांच्या सोबत होतो त्यावेळेला आपल्या अख्ख्या देशामध्ये. आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आज मुस्लिम बांधव सुद्धा इकडे आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर आहेत, काल परवा पण होते. याचं कारण त्यांना आता कळलंय की हिंदुत्व यांचं हिंदुत्व वेगळं आहे, आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. हा आमच्या हिंदुत्वातला फरक आहे. आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो, पण आम्ही भाजपमुक्त जय श्रीराम बोलतो. भाजपमुक्त जय श्रीराम, कोणी तुम्हाला बोलेल जय श्रीराम, होय भाजपमुक्त जय श्रीराम. कारण श्रीराम ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही. पण त्यावेळेचा जो एक भाजपा होता, संपूर्ण देशामध्ये एक विचित्र वातावरण होतं. कोणी कोणाला म्हणजे भाजप आणि शिवसेना अख्ख्या देशात अस्पृश्य होते राजकारणामध्ये, एकमेकाच्या जवळ यायला कोणी तयार नव्हते. त्या काळामध्ये मोदीजी पहिला तुम्हाला भाजपला तारलं असेल ते माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी तारलेलं आणि त्यांचा मी सुपुत्र आहे. आज तुम्हाला घराणेशाही म्हटल्यानंतर चटके बसतात,
अरे ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला अटलजींच्या वेळेला वाचवलं, जर शिवसेना प्रमुख तुमच्या मागे उभे राहिले नसते तर हे सत्य आहे की तेव्हा अटलजींनी यांना उचलून हिराचे टोपलीत टाकून दिलं असतं. पण त्यांच्या मुलाला तुम्ही तोडून टाकतायत, मला राजकारणात खतम करायला निघालात. जरा चला या अंगावरती बघूया, ही माझी माझी ताकद आहे आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे या अंगावर. आणि एक लक्षात घ्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. जर भारतीय जनता पक्षामध्ये थोडी जरी हिंमत किंवा मर्दपणा असेल भारतीय जनता पक्षामध्ये शिल्लक राहिला असेल, कारण मर्दपणा हा रक्तात असावा लागतो, तो 50 खोक्यांनी विकत नाही घेत आहे. घेतले 50 खोके आणि दे मला मर्दपणा, नाही, अजिबात नाही. मर्दपणा हा दत्तक घेता येत नाही, मर्दपणा हा अंगात असावा लागतो, धमण्यात असावा लागतो, तो माझ्या शिवसैनिकात आहे.